द्वापर युगातली गोष्ट आहे. कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धाकरिता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते. हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भूसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिलांसह राहत होती. तो वृक्षही जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं उडताही न येणाऱ्या येवल्या पिलांसह कोसळलं. घाबरलेल्या हताश चिमणीने तेव्हाच अर्जुनासहित तिथे असलेल्या श्रीकृष्णांना पाहिलं. दुबळ्या पंखात शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केलं आणि भगवान श्रीकृष्णास ती म्हणाली, हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव, या भयंकर युद्धात ती चिरडली जातील. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, तुझं दुःख मला कळतंय, पण मी निसर्ग नियमात ढवळाढवळ करू शकत नाही. हे पालनहार, मला इतकं माहिती आहे की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं हे तुम्हीच ठरवा. हे बघ चिमणीबाई, कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहत. श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते, असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही. पण शरण आलेल्या चिमणीचा अर्जो पाहून कळवळले आणि म्हणाले, मग असं कर, 3 आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर. हे ऐकून चिमणी उडून गेली. 2 दिवसांनंतर शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच. अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वतःकडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला. पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला. काही ठिणग्या चमकल्या. एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही. मी करू का असं अर्जुनानं आर्जवानं विचारलं. त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नाही असं सांगितलं. पण एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे. फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी गळून पडली होती. युद्ध सुरू झालं. पुढच्या 18 दिवसात अनेकांची आयुष्य संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा त्या रक्तरंजित युद्धभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची मृत शरीरे अंत्यसंस्कारांची वाट पाहत अजूनही तिथेच पडलेली होती. युद्धात मारले गेलेले हत्ती घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता. एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहत म्हणाले, अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ती घंटा उचलून बाजूला ठेवशील का? या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता त्याने ती घंटा उचलली आणि त्यानंतर पाहतो तर काय, 1 2 3 4 5, अरे 4 छोट्या चिमण्यांपाठोपाठ एक प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवलं होतं. आणि आज हेच आपणास तंतोतंत लागू होत आहे. बाहेर कोरोना रूपी राक्षसाच्या विरोधात केंद्र शासन, राज्य शासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, नगर परिषद, ग्रामपंचायत, स्वच्छता कर्मचारी यांचं घनघोर युद्ध सुरू आहे. म्हणून विनंती आहे की लॉकडाऊन रूपी घंटा उचलली जाईपर्यंत आतच थांबा, घरातच थांबा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय भारत. संकल्पना व कथावाचन शिवशाहीर संतोष साळुंके. संकलन धनंजय वीर. रेखाचित्रे दत्ता स्वामी. धन्यवाद.